शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। पूरे देश में पंतप्रधान नरेंद्र मोदी इन्होंने स्वच्छता अभियान चलाया था। इस अभियान को पूरे देश के साथ ही नागपुर शहर की जनता ने भी अच्छा साथ दिया है, मगर अब इस बात को शहर के लोग भूलते जा रहे हैं। मनपा के स्वच्छता कर्मचारी रोजाना सुबह शहर स्वच्छ करने का काम करते हैं। आपका परिसर स्वच्छ रहे इसीलिए वे सुबह अपनी मेहनत करते हैं, मगर शायद इस बात का एहसास शहर के नागरिकों में नहीं है। जी हाँ, रमना मारुति स्थित धन्वंतरी नगर में पिछले कुछ दिनों से यही दृश्य दिखाई दे रहा है। परिसर में रोजाना स्वच्छता कर्मचारी परिसर साफ कर जाते हैं, इसके बाद परिसर के लोग अपने घर के श्वान बाहर घुमाकर गंदा कर देते हैं, जिसे लोग काफी परेशान हैं। माझं नाव भाग्यदेव नागदेवे, आम्ही बऱ्याच वर्षापासून इथं फिरून राहिलेलो आहोत। सकाळी तर आम्ही पण बघतो की जे कुत्रे जे आहे, म्हणजे ते मालक हे स्वतः त्या कुत्र्यांना इथं आणतात रस्त्यांवर, आणि मग ते असे कुत्रे जे असतात ते मग रस्त्यांवरच असे मधात घाण वगैरे करतात, आणि आम्हाला मग ते खूप अडचण होते, म्हणजे खाली पाहूनच चालावं लागतं। कधी याची काही कंप्लेंट वगैरे तुम्ही केलेली आहे? कंप्लेंट केली गेलेली याची इथल्या सुधार नागरिकांनी काही मनातून वाटलं होतं काही करावं, पण अजूनपर्यंत असं काही माध्यम भेटलं नव्हतं, माध्यम काही मिळालं नव्हतं। पण आज जे तुम्ही आम्हाला सपोर्ट करत आहे, तर याच्यातून आम्हाला आमचा प्रश्न निर्वळ आहे असं आम्हाला वाटतं। या माध्यमातून जर झालं तर चांगलीच गोष्ट आहे। रोज सकाळी रस्ता साफ करायला महानगरपालिकेचे लोक येतात का? येतात, पण ते काय आजूबाजूला थोडं थोडं झाडून घेतात आणि निघून जातात। म्हणजे त्यांची साफसफाई झाल्यानंतर झालं पाहिजे थोडं असं, कारण की प्रमाण खूप वाढलेलं आहे इथं। होईल आता जवळपास 5:30 जवळपास तो कर्मचारी साफसूफ करणार आहे तो, पण तो गेला की नंतर बाकीचा कार्यक्रम। कर्मचारी अपना काम पूरा कर परिसर स्वच्छ करता है, मगर कुछ पढ़े लिखे लोग इसे गंदा करते हैं। अगर ऐसे पढ़े लिखे लोग ही ऐसा व्यवहार करेंगे तो कैसा होगा? धन्वंतरी नगर का जो ये रास्ता है, ये रास्ता रमना मारुति से लेकर जो दिघोरी का जो रिंग रोड है, इस रिंग रोड को ये मिलता है। बहुत ही खूबसूरती से इस रास्ते का सीमेंटीकरण किया गया है। सीमेंटीकरण करने के बावजूद इसका जो महानगर पालिका के कर्मचारी, इसकी साफ सफाई भी निरंतर होते जा रही है। इसके बावजूद भी यहाँ की समस्या ये है कि यहाँ पर जो नागरिक यहाँ के रहने वाले, जिनके घर में कुत्ते, वो कुत्तों को यहाँ पर रास्ते पर लेके आते हैं और सुबह सुबह जो है कुत्तों की जो विष्ठा है यहाँ पर रास्ते के किनारे, वो उनको रिलीज कर देते हैं, और इस वजह से पूरा जो रास्ता जो पूरी तरह से साफ किया हुआ होता है, वो पूरा रास्ता फिर पूरी तरह से ख़राब किया जाता है। इस वजह से जो सुबह वॉक इन करने वाले जो लोग हैं, जो रोज़ जॉगिंग करते हैं यहाँ से, उनको काफ़ी परेशानी है। दूसरा, यहाँ से ये कुत्तों की जो विष्ठा है, इसकी वजह से जो वातावरण में प्रदूषण होता है, ये एक अनोखी अलग ही समस्या है। कई बार यहाँ के सुजान नागरिकों द्वारा जब हमें संपर्क किया गया, तो हमने उनसे भी बात करने की कोशिश की, तो जिनके पास में कुत्ते, उन्होंने तो बात करने से इनकार कर दिया। हालांकि कुछ नागरिक हमें यहाँ जो मिले, उन्होंने भी कहा है कि नहीं, ये बहुत बड़ी समस्या है, हमने आज तक सोचा नहीं, लेकिन आपके हम इन बीसीएन के माध्यम से अपनी आवाज़ को यहाँ पर प्रशासन तक लेके जाने की कोशिश कर रहे हैं। ये एक ऐसी समस्या है कि यहाँ पर जो सीधी साफ सफाई होती, जहाँ हम बात करते हैं कि साफ सफाई हमारे आजू बाजू में, अपनी जो नैतिक जिम्मेदारियाँ, उसका कहीं ना कहीं खुद ही मॉर्निंग वॉक करते थे संगा, अब देख सकते हैं यहाँ पर जो ये रास्ता जो है, यहाँ पर जो आजू बाजू के नागरिक है, ये जो रोज यहाँ से मॉर्निंग वॉक करते हैं, यहाँ से मॉर्निंग वॉक करते वक्त उन्हें जो नज़ारा यहाँ पर देखने को मिलता है, वो नज़ारा इतना ख़राब होता है कि यहाँ पर जो सारी कुत्तों की विष्ठा है वो यहाँ पर पड़ी हुई मिलती है, और इस वजह से उन्हें काफ़ी परेशानी होती है। यहाँ के नागरिकों ने, कुछ नागरिकों ने महानगर पालिका प्रशासन से गुहार भी लगाई थी, उन्हें ये भी आश्वासन दिया गया था कि कोई अधिकारी यहाँ पर आएंगे और वो सुबह सुबह कुछ फाइन भी, जो कुत्तों के मालिक है उनको ये सारी चीज़ों के लिए फाइन भी भेजेंगे, लेकिन इस तरह की कार्रवाई अब तक जो हमने देखा है, ऐसी कोई कार्रवाई अब तक यहाँ पर नहीं हुई है, और ये समस्या अभी भी बनी हुई है। उम्मीद करते हैं कि ये न्यूज़ देखने के बाद लोग कम से कम इससे सजग हो, और ये जो घटना है कुत्तों को यहाँ पर रास्ते पे घुमाना, कई उपाय हो सकते हैं। हमने सजेशन भी दिया था कि कुत्तों के एक बैग लगाई जाए, ताकि वो जो है उनकी जो विष्ठा है वो रास्ते पे ना फेंकते, उसको सही तरीके से उसको डिकम्पोज किया जा सके, या उसको सही तरीके से उसका निराकरण किया जाएगा। मैं दररोज मॉर्निंग वॉकला येत असतो, पण आम्हाला मॉर्निंग वॉक करता असताना
इथे जे कुत्र्यांची जे घाण असते ते आम्हाला कधी आमचा पाय पडतो त्याच्या नजर चुकेने आज तो आम्हाला त्रास होतो नेहमी. याची बहुतेक मला असं वाटते कंप्लीट केली होती आधीच. आणि हे जे तुम्ही जे नगरसेवक वगैरे जे याच्याकडे लक्ष देत आहे ते अति उत्तम आहे, पण ते आणखी जास्त करायला पाहिजे. पण माझं असं म्हणणं आहे की ज्यांचे जे कुत्रे आहे त्यांनी तो थोडी काळजी घ्यायला पाहिजे. थोडं जे लोक जे सकाळी मॉर्निंग वॉक करतात, लेडीज पण करतात जास्तीत जास्त, त्यामुळे काय होतं आम्हाला त्रास होतो. आणि त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे की आपला जो डॉगी आहे डॉगीला थोडं बाहेर एका मैदानात किंवा जिथे त्याची जागा आहे तिथे त्याला त्याची व्यवस्था करायला पाहिजे, आणि जेणेकरून आपल्या पब्लिकला त्याचा त्रास व्हायला नको ही माझी विनंती आहे. काय नाव आहे? वेदांत. कुठे राहतो? मी इथे जस्ट मागे. कुत्र्याला कुठे घेऊन चालला? फिरायला. कशासाठी? म्हणजे अजून तो रस्त्यावर घाण नाही करणार? नाही, मी साईड नाही करणार. कुठे साईड नाही? तिथे खाली जागा आहे. कुठे खाली जागा आहे? सगळे रस्त्यावर सगळे तुम्ही लोक घाण करता? तिकडे काय पर याला काही बॅग वगैरे लावू शकत मागे? एवढा रस्ता सुंदर असा सगळा झाडलेला असतो आणि आपण तिथे सगळं घाण करतो कुत्र्याला घेऊन जाऊन, बरोबर आहे काय? असं करायला पाहिजे का? आजपासून हे बंद करा, ठीक आहे? प्रॉमिस करा कॅमेऱ्याच्या समोर आजपासून कुत्र्याला रस्त्यावर फिरवणार नाही आणि घाण करू देणार नाही. म्हण आजपासून मी प्रॉमिस करतो कुत्र्याला रस्त्यावर नाही करू घाण करू देणार नाही, कारण रस्ता सगळे महानगरपालिकेचे कर्मचारी येऊन साफ करतात, रस्ता करतात ना. मग आपण असं घाण करतो चांगलं वाटते का? नाही वाटत. नाही करायला पाहिजे ना. आमच्या घरासमोर की नाही रोड खूपच हे कुत्रे हागवणाऱ्या लोकांची खूप समस्या आहे. नेहमी आम्हाला इतका त्रास होते रोडवर घर असल्यामुळे. कितीतरी आम्ही लोकांकडे नगरसेवकाकडे इकडे तिकडे महापालिकेमध्ये यांच्याविषयी आम्ही कंप्लेंटसुद्धा केली आहे, तरी पण एवढी घाण आणि रोजची इतकी आम्हाला रोडवर घर असल्यामुळे इतका त्रास होते की तुला कितीतरीदा आमचं कुत्रे जे घाण करतात त्यांच्यासोबत आमची दोन गोष्टी झालेल्या आहेत. नेहरूनगरच्या झोनमध्ये दोनदा आम्ही एक माझे एक मित्र आहेत राहुल अभंग त्यांच्यासोबत आम्ही कंप्लेंटसुद्धा केलेली आहे.